आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 50 बातम्यांमधून. पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल आज कोर्टामध्ये हजर करणार. विशाल अग्रवालच्या पोलीस कोठडीची मागणी. कोठडी मिळाल्यास विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांची एकत्र चौकशी होणार. पुण्याच्या नारायणगावातील पुणे नाशिक महामार्गालगत कालव्याच्या कडेला रक्ततपासणीच्या हजारो सॅम्पल ट्यूब टाकल्याचा धक्कादायक प्रकार. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात. दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणुकीचे फटाके फुटण्याची शक्यता. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक लागण्याचा अंदाज. लोकसभा निकालापूर्वीच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी तयारी सुरू. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून बैठकांचा धडाका. तर अजितदादा गटाची आज मुंबईत बैठक. भाजप आणि अजित पवार गटाकडून रणनीती आखण्यास सुरुवात. अजित पवार गटाची आज महत्वपूर्ण बैठक. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आणि विधानसभेच्या तयारीसाठी बैठक आयोजित. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज 67वा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त नितीन गडकरी यांची लाडू तुला होणार. लाडू तुला करण्यासाठी 93 किलो लाडू तयार. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपविरुद्ध मनसे लढत होण्याची शक्यता. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी. लोकसभेला मनसेचा बिनशर्त पाठिंबा. पदवीधरसाठी मात्र मनसे आणि भाजप आमनेसामने येण्याची शक्यता. राज्याच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव. SCERT ने मांडलेल्या प्रस्तावावर जितेंद्र आव्हाड यांचा संताप. आव्हाड बुधवारी महाडमध्ये मनुस्मृतीची होळी करणार. शिंदे आणि फडणवीसांनी आनंदराव अडसुळांना राज्यपाल पदाचं आमिष दिलं. आनंदराव अडसुळांचा निवडणुकीपुरता वापर झाला. बळवंत वानखेडे यांचा दावा. धीरजकुमार शर्मांचा आज मुंबईतील गरवारे क्लबमध्ये सकाळी 11 वाजता अजित पवार गटात पक्षप्रवेश. धीरजकुमार शर्मा हे युवक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार. अनिल देशमुखांच्या घराबाहेर बॅनर. देशमुखांच्या नागपुरातील घराबाहेर लागलेले बॅनर चर्चेत. नाशिकच्या मालेगावमध्ये माजी महापौर अब्दुल मलिक युनुस इसा यांच्यावर गोळीबार. हल्लेखोरानं मलिक यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. हल्ल्यामध्ये मलिक गंभीर जखमी. अमरावतीमध्ये विधान परिषदेचे माजी शिक्षक आमदार वसंतराव मालधुरे यांचं वयाच्या 85व्या वर्षी निधन. वृद्धापकाळामुळे प्राणज्योत मालवली. वसंतराव मालधुरे यांच्यावर अमरावतीमध्ये अंत्यसंस्कार. राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं थैमान. अकोला यवतमाळ बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड. घरांचं देखील मोठं नुकसान. बुलढाणा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा कहर. मलकापूर नांदुरा खामगाव शेगाव मातोळ्यामध्ये मोठं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे मलकापूर जवळील टोल नाका देखील पडला. वादळी वाराने अवकाळी पावसाचा मलकापूर स्टेशनला देखील फटका. पोलीस स्टेशनच्या इमारतीवरील पत्रे उडाले. पोलीस स्थानकातील क्राईम रेकॉर्ड भिजले. मान्सूनपूर्व पावसानं बुलढाण्यामध्ये 3 जणांचा बळी. मलकापुरातील 2 जणांचा मृत्यू तर शेगावमधील 1 जण दगावला. मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार तडाख्यानं शेतीचंही प्रचंड नुकसान. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे मंदिराचा सभामंडप कोसळला. गंगेश्वर मंदिराचा 100 फुटाचा सभामंडप वाऱ्यामुळे कोसळला. सोलापूरच्या माढ्यामध्ये देखील वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडाले. शेतीचं देखील प्रचंड नुकसान. वादळी वाऱ्याचा शेतीला तडाखा. शेतकरी हवालदिल. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर. नुकसानाचे तातडीनं पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी. धाराशिव जिल्ह्यातील सांगवीमध्ये वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून गेल्यानं दगड डोक्यात पडून एकाचा मृत्यू. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्याकडून कुटुंबाचं सांत्वन. 10वीचा निकाल आज दुपारी 1 वाजता लागणार. maharizult.nic.in या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार. पुण्यामध्ये 11वी प्रवेशासाठी 2 दिवसांमध्ये 14,057 विद्यार्थ्यांची नोंदणी. पुणे विभागातील प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी 333 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली. मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या डेक्कन क्वीनला आज 94 वर्ष पूर्ण. मात्र आज ब्लॉक असल्यामुळे डेक्कन क्वीन रद्द. मुंबई पुणे प्रवाशांचा हिरमोड. मुंबईसह कोकणामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळणार. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढील 24 तासांमध्ये हवामान अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज. घाटकोपरच्या भटवाडीचे शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपक खांडे आजपासून पालिकेच्या कुर्ला पश्चिम कार्यालयाच्या बाहेर आत्मक्लेश आंदोलन करणार. अनधिकृत बांधकाम होत असल्यानं आंदोलन.
घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भेंडेचे 29 मे पर्यंत पोलीस कोठडी वाढवली. जाहिरात फलकाचं कंत्राट मिळवण्यासाठी निविदा प्रक्रियेमध्ये गैरप्रकार केले का, पोलिसांकडून पडताळणी सुरू. तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनीच होर्डिंगसाठी इगो मीडिया कंपनीला परवानगी दिली होती. एसआयटी चौकशीमध्ये परवानगी दिल्याचं समोर. बदलीच्या शेवटच्या दिवशी कैसर खालिद यांच्याकडून परवानगी. तर डोंबिवली अनुदान कंपनी रासायनिक स्फोट प्रकरणी पोलीस तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेणार. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाबाबत तपासणी होणार. वाशी मार्केटमधून हापूसचा हंगाम लवकरच आटोपणार. मार्केटमध्ये देवगड हापूसची आवक घटली. यंदा हंगाम लवकर संपणार. ठाण्याच्या मुरबाडमधील गावपाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईचं सावट. कातकरीवाडीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची दयनीय अवस्था. पुण्याच्या खेड उत्पन्न बाजार समितीच्या चाकण उपबाजारामध्ये 1250 क्विंटल कांद्याची आवक. आवक स्थिर राहून देखील कांद्याच्या दरामध्ये 100 रुपयांची घसरण. कांद्याचा क्विंटल कमाल भाव 2100 रुपयांवरून 2000 रुपयांवर. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील राज्यासह परराज्यातून भाजीपाल्याची 90 ट्रक आवक. भाजीपाल्याच्या दरामध्ये 5 ते 7% वाढ. पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फळ बाजारामध्ये कलिंगड आणि खरबुजाच्या भावामध्ये घट. कापूस आंब्याची आवक घटल्यानं दर वाढण्याची शक्यता. तर जिल्ह्यामध्ये 40 ते 50 टन गावरान आंब्याची देवखील आवक. पुण्यामध्ये पाणी टंचाईच्या दाहकतेमध्ये दिवसेंदिवस वाढ. टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यातून नागरिकांना पुरेसं पाणी नाही. महानगरपालिकेकडून टँकरच्या फेऱ्यांमध्ये 8000 वाढ. पुण्यातील शिरूर खेड तालुक्याला वरदान ठरलेल्या चासकमान धरणाची पाणी पातळी खालावली. चासकमान धरणाच्या बाष्पीभवनाचा सर्वाधिक फटका. धरणामध्ये सध्या 7.15% पाणी साठा. गोंदिया शहर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात. 8000 लाच स्वीकारताना रंगेहात अटकलं. तर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल. यवतमाळच्या घाटंजीमधील मांडवा वनक्षेत्रामध्ये विहिरीत पडलेल्या 2 कोल्ह्यांना जीवनदान. प्राथमिक तपासणी करून कोल्ह्यांची नैसर्गिक अधिवासात मुक्तता. अमरावती शहराच्या कमिशनर कॉलनीमधील नागरिकांची पाण्यासाठी मोठी भटकंती. पाणीपट्टी थकीत असल्यानं पाणीपुरवठा खंडित. दरमहा पगारातून पाणीपट्टी कपात होऊन थकीत कसं, कुटुंबियांचा सवाल. बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये अद्ययावत सिटी स्कॅन मशीन सुरू. सुविधेमुळे रुग्णांना मोठा दिलासा. नाशिक जिल्ह्यातील 9 प्रकल्प कोरडे ठाक. भोजापूर, नागासाक्या, तिसगाव, पुणेगाव, ओझरखेड, माणिकपुंज या धरणामध्ये 0 पाणीसाठा. अनेक धरणांनी पाणी पातळी तळ गाठला. परभणीच्या गंगाखेडमधील मासोळी प्रकल्पामध्ये केवळ मृतसाठा शिल्लक. गंगाखेड शहरासह परिसरातील गावांसाठी धोक्याची घंटा. नांदेडच्या मुखेडमधील वाल्मिक नगरमध्ये देखील नागरिकांवर घाण पाणी पिण्याची वेळ. प्रशासनाकडे अनेकदा मागणी करून देखील स्वच्छ पाणी नाही, नागरिकांचा आरोप. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटक जिप्सी आणि शासकीय क्रुझर वाहनांवर व्यवस्थापनाची कारवाई. 114 वाघिणींची वाट नियमबाह्य पद्धतीनं अडवल्याचं उघड. 10 वाहनं महिनाभराच्या काळासाठी पर्यटन साखळीतून बाद. साताऱ्यातील कोयना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये प्राणीगणनेमध्ये 1 बिबट्या आढळला. 16 सांबर, 23 रानडुक्कर, 19 पिसेरा तर 17 शेखरूची नोंद. गोंदियाच्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये 12 वाघांसह एकूण 1985 प्राण्यांची नोंद. वाघ, लांडगा, हरिण आणि बिबट्याचा देखील समावेश. गुजरातच्या राजकोटमध्ये अग्नितांडव. आग लागतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. आगीमध्ये 28 जणांचा होरपळून मृत्यू. 12 मुलांचाही समावेश. आंतरराष्ट्रीय कॉलच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी दूरसंचार विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जारी. दूरसंचार कंपन्यांना संबंधित कॉल क्रमांक ब्लॉक करण्याचे आदेश. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पक्षातील 78 खासदारांचा राजीनामा. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच ऋषी सुनक यांच्यासमोर मोठं आव्हान.